शहापूर सामगावालगत झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यास व शहापूर बंद करण्यास परवानगी मिळण्याबाबत सर्व पक्षाचे आजी माजी आमदार तालुका अध्यक्ष यांनी शहापूर पोलीस स्टेशनला भेट देऊन निवेदन दिले. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचा कल्याण डोंबिवली दौरा. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सुरू असलेली स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याचे सांगत या कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. तर काळा तलाव सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी करताना या तलावाचे नाव भगवा तलाव नामकरण केले आहे का असा खोचक सवाल करत अजूनही काळा तलावच म्हटले जात असल्याचे सांगत शिवसेनेला चिमटा काढला. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम कोरोनामुळे संथगतीने सुरू असून या कामाचा वेग वाढवा. DPR मध्ये नसलेल्या मात्र जनतेच्या हिताच्या गोष्टीचा यात समावेश केला जावा. काळा तलाव परिसरात 5 ते 10 हजार नागरिक जॉगिंगसाठी येतात. यासाठी हे वातावरण प्रसन्न करण्याच्या दृष्टीने कामे करा अशा सूचना यावेळी त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. केंद्र राज्य आणि महापालिकेच्या समन्वयातून ही कामे जलदगतीने पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण शहरामध्ये चालू असलेल्या प्रकल्पाची दोन प्रकल्पाची आत्तापर्यंत पाहणी केली. एक सॅटिजचा प्रकल्प पाहिला आणि आत्ता भगवा तलाव असं नामकरण झालेलं असं मला सांगितलं. आता नेमकं माहीत नाही मला झालं आहे की नाही, अजून काळा तलाव बोलतात. खरं तर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जी कामं सुरू आहेत ती थोडीशी जलद गतीने कामं पूर्ण व्हायला हवी होती. कोविडमुळे उशीर झाला असं प्रशासनाचं म्हणणं आहे, परंतु कल्याण शहराच्या वैभवामध्ये निश्चितपणाने भर घालणारी ही कामं आहेत. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची जी संकल्पना होती की देशामध्ये 100 शहरं ही स्मार्ट करायची, त्याच्यामध्ये ठाणे जिल्ह्याची आपली 2 शहरं ठाणे आणि कल्याण या शहरांचा समावेश झाला. आणि ज्या स्पीडमध्ये ही कामं व्हायला पाहिजे होती त्या स्पीडमध्ये कामं होताना दिसत नाहीत. म्हणून दिशा कमिटीची जी बैठक झाली मागच्या महिन्यामध्ये, त्या बैठकीमध्ये रिव्ह्यू घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की केंद्र पुरस्कृत ज्या योजना सगळ्या महापालिकांमध्ये आहेत आणि स्मार्ट सिटी जी कामं आहेत ह्या कामांची पाहणी केली पाहिजे. नेमकेपणाने काय अडचणी आहेत त्याच्यावर काय सोल्युशन काढलं पाहिजे ह्या बाबतीतली माहिती प्रत्यक्षात घेतल्याशिवाय आपल्याला त्याचं सोल्युशन काढता येणार नाही. म्हणून मी आयुक्तांना सूचना केली होती की या ठिकाणी मला स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी करायची आहे. आज पाहणी केली, ह्या कामांचा वेग वाढवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर DPR मध्ये नसलेल्या काही गोष्टी ज्या जनतेच्या हिताच्या आहेत त्याचाही समावेश त्याच्यामध्ये करावा अशा प्रकारच्याही सूचना दिलेल्या आहेत. निश्चितपणाने ह्या काळा तलावाचा परिसर जो आहे दिवसाला 5 10 हजार लोक या ठिकाणी सकाळी सकाळी वॉकिंगसाठी जॉगिंगसाठी येतात. सकाळचंच वातावरण एवढं प्रसन्न वाटलं पाहिजे या ठिकाणी की प्रत्येकाला वाटलं पाहिजे की बाकी कुठे आपण वॉकिंगला जाण्यापेक्षा काळा तलावालाच गेलं पाहिजे, असं काम या ठिकाणी व्हावं अशी माझ्या मनातली एक कल्पना आहे. आणि त्याप्रमाणे मी आयुक्तांना आणि इथले काम करणारे जे त्यांचे ठेकेदार आहेत, इंजिनियर आहेत, कन्सल्टंट आहेत, त्यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. निश्चितपणाने कल्याण शहरांच्या नागरिकांचं स्वप्न पूर्ण करण्याच्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका या तिन्ही स्तरावर, कारण स्मार्ट सिटी अंतर्गत कुठलेही काम असेल तर या तिन्ही स्तरांचा पैसा लागतो. फक्त केंद्राचाच लागत नाही, फक्त राज्याचाच लागत नाही, फक्त महापालिकेचाच लागत नाही, याचा रेशो ठरलेला आहे प्रत्येक कामाचा. केंद्राचा हिस्सा किती, राज्याचा किती आणि महापालिकेचा किती. म्हणून या तिन्ही स्तरावरच्या लोकांचं कोऑर्डिनेशन चांगलं होऊन हे शहराचं वैभव वाढावं. ममता दिन निमित्त माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना डॉक्टर नीलम गोरे यांचे अभिवादन. 1995 ते 1999 शिवशाही सरकार आणि आत्ताचे महाविकास आघाडी सरकार यांना हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा आशीर्वाद लाभला आहे. माननीय उद्धव साहेबरावांवर संवेदनशील सुसंस्कृतेचे आणि अभ्यासाचे संस्कार झाले ते माँसाहेबांमुळेच. त्याचबरोबर शिवसैनिक आणि महिला आघाडीला मायेची सावली देण्याचे काम जे माँसाहेबांनी केले तेच काम सौ रश्मी वहिनी ठाकरे आता करत आहेत.
अशा भावना महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती डॉ नीलमताई गोरे यांनी व्यक्त केल्या. बाळासाहेब ठाकरे कला दालन सारसबाग पुणे येथे झालेल्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. सदर कार्यक्रमाच्या वेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक अशोक हरणाळ, उपशहर प्रमुख प्रशांत राणे, युवा सेनेचे सहसचिव किरण साळी, विभाग प्रमुख संदीप लोखंडे, शहर संघटिका सविता मते, संगीत ठोसर, नगरसेविका पल्लवी जावळे, महिला पदाधिकारी सुदर्शना त्रिगुणाईत, शर्मिला येवले, अन्य महिला पदाधिकारी, युवा सैनिक उपस्थित होते. मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांना शुभेच्छा देखील डॉ नीलम गोरे यांनी यावेळी दिल्या. पूर्ण शिवसैनिकांचं आणि महाराष्ट्रातल्या मराठी अस्मिता जपणाऱ्यांचं आदरस्थान, अस्मिता स्थान स्वर्गीय माँसाहेब मीनाते ठाकरे, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते शिवशाहीच्या निर्मितीपर्यंत सर्व कामामध्ये माँसाहेबांचा सिंहाचा वाटा होता. त्यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राचे आता मुख्यमंत्री आहेत. नातू आदित्यजी ठाकरे हे युवा सेनेचे नेते आणि पर्यावरण व पर्यटन मंत्री आहेत. आणि हे आत्ताचं शिवशाही सरकार ज्यावेळेला होतं 95 ते 99 आणि आताचं हे विकास आघाडीचं सरकार, या सरकारला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाते ठाकरे यांचा आशीर्वाद लाभलेला आहे. उद्धवसाहेबांवर संवेदनशीलते, सुसंस्कृततेचे आणि अभ्यासाचे संस्कार झाले ते मीनाताईंमुळे झालेले आहेत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना मायेची सावली द्यायचं काम जे त्यांनी शिवसेना महिला आघाडीला केलं, महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना केलं, तेच कार्य आज सौ रश्मी वहिनी ठाकरे करत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने जे शक्ती विधेयक आणलं त्याच्यामधून एक वेगळ्या प्रकारचं पुढे पाऊल गेलेलं आहे. आणि त्यामुळे या स्मृतिदिनाच्या निमित्ताने शिवसेनेचे पुणे शहरातले सगळे पदाधिकारी यांनी इथे बाळासाहेब ठाकरे कला दालनामध्ये आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आम्ही सगळ्यांनी मास्क लावून आणि सर्व प्रकारचे नियम पाळून हा कार्यक्रम पार पाडलेला आहे.